चांद्रयान 3 मोहिमे अंतर्गत विक्रम लँडरचं आज सायंकाळी 6:04 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती यशस्वी लँडिंग झालं आणि चंद्राच्या या मोहिमेमध्ये सांगोला तालुक्यातील एका उद्योजकाचं मोठं योगदान असल्याची बातमी समोर आहे। या उद्योजकानं पुरवलेल्या सिल्वर आणि कॉपर पासून तयार केलेल्या ट्यूबचा वापर चांद्रयानामध्ये करण्यात आला आहे आणि या ट्यूबमुळेच चांद्रयानाचं वजन कमी होण्यास मदत झाली आहे। शिवाय चांद्रयानाला वेळोवेळी देण्यात आलेले सिग्नल देखील व्यवस्थित पोहोचण्यास मदत झाली आहे। नेमका हा युवा उद्योजक कोण आहे, त्याचं या चांद्रयान 3 मोहिमेतील योगदान काय आहे, तेच या व्हिडिओमधून पाहणार आहोत आपण। अत्यंत गरीब परिस्थितीमधून आलेल्या चंद्रशेखर भोसले या युवा उद्योजकाचं सर्वत्र कौतुक होत आहे, कारण आज भारतानं जगातील पहिला देश मिळवण्याच्या पंक्तीत स्थान मिळवलेला असून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती भारत जगातील पहिला देश ठरला आहे ज्यानं यशस्वीपणे आपल्या लँडरचं सॉफ्ट लँडिंग केलं आहे। आणि या चांद्रयान 3 साठी सिल्वर आणि कॉपर पासून बनवलेल्या 50 ट्यूब ह्या बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथून पाठवण्यात आलेल्या होता। चंद्रशेखर भोसले हे गेल्या 11 वर्षापासून बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे चांदी आणि कॉपर पासून इलेक्ट्रिक उपकरण बनवण्याचा व्यवसाय करतात। ते गेल्या 11 वर्ष इस्रोला वेगवेगळ्या चांदी आणि कॉपर पासून बनवलेल्या वस्तू पुरवत आहेत आणि चांद्रयान 3 मोहिमेमध्ये सुद्धा 50 ट्यूब चंद्रशेखर भोसले यांनी बनवून त्या इस्रोला दिलेल्या होत्या आणि त्यामुळे चांद्रयान 3 मोहिमेचं यशस्वी लँडिंग होत असताना चंद्रशेखर भोसले यांनी पुरवलेल्या या चांदीच्या आणि कॉपर पासून बनवलेल्या ट्यूबमुळे त्या ठिकाणी चांद्रयानाचं वजन कमी झालं, त्याचबरोबर त्या ठिकाणी चांद्रयानाचं लँडिंग होत असताना देखील जे सिग्नल त्या ठिकाणी पाठवले जात होते ते देखील व्यवस्थित पोहोचण्यास मदत झाल्याची बातमी समोर आली आहे। त्यामुळे अत्यंत गरब परिस्थितीतून सांगोला तालुक्यातील खवसपूर सारख्या दुष्काळी भागामध्ये जन्म घेऊन सुद्धा आपल्या जिद्दीच्या आणि मेहनतीच्या जोरावरती एक यशस्वी उद्योजक असणाऱ्या चंद्रशेखर भोसले यांच्यावरती अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे। भारताचा तिरंगा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती यशस्वीपणे लँडिंग होत असतानाच आपल्या सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील असणाऱ्या चंद्रशेखर भोसले यांचं त्यामध्ये योगदान असणं हे निश्चितच आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे।